सगळ्यांक देव दीस बरो दिवंक आयज वचपाचो आसा हांव मुर्डेश्वर, तो बी एकटो. आनी खूब वर्सां पयली एक बारीकशें म्हाजी वीश आसली की सोलो ट्रीप करपाची मुर्डेश्वर, आनी आयज तें फायनली घडटा. आनी सद्या आसा हांव आतां थिवीम रेल्वे स्टेशनाच्या फाटल्यान, तुमी पळोवंक शकतात नांव. आनी हांव खूब एक्सायटेड आसा, हो व्हिडियो तुमी एंड मेरेन पळया. लेट्स गो. ही बाय, म्हाजी ट्रेन पावली. ही बाय, ही बाय, भागो जनरलान वयतलो हांव. सो आता आम्ही हा ट्रेन पावले. तर आता आमची ट्रेन स्टार्ट झाली आसा. आता आम्ही रेडी टू गो मुर्डेश्वर रेल्वे स्टेशन. बाबा आता आम्ही पावले असा करमली रेल्वे स्टेशनाचेर. आता फुडलो नेक्स्ट स्टॉप असा तो म्हाका दिसता मडगांव. माझी ॲक्च्युली एक विश असले की हा एक सोलो ट्रीप करतलो मुर्डेश्वर. आणि ते मदीं भियेतालो बी हांव, कित्याक एकटो बी कसो वयतलो आनी कितें जातले, ताका लागून फाटी फुडें येतालो. पूण एक दीस आयज डॅरिंग केले, याद म्हणले कसो करून. आणि राती हांवें फोनाचेर पयले गुगलाचेर केन्ना ट्रेन आहा, थंयसर सांगले की 8:30 ट्रेन आसा म्हणून. सो मागीर सकाळी म्हटलें चॅक करया. सकाळ आमचें रेल्वे स्टेशन लागीं आसा न्ही, सो गेलो सकाळ फुडें 7:30 आनी चॅक केलें. पळय जाल्यार 8:30 ट्रेन आसा तेची, थिवी रेल्वे स्टेशनार येतली म्हणून. हांवें वगत करून आमची च्या बी घेतली, कपडे घातले आनी सारे अनप्लॅन्ड आहा, म्हणजे कांय अशें प्लॅनींग बी कांय नासलें. आज अचानक घेतलें बॅग आनी येयलो सोमतो. तर आता मी पावले असा मडगांव रेल्वे स्टेशनाचे. आणि थिवीच्यान आम्ही 10 असे बाहेर सरलेले. आता झाली 12:45. सो अजून सुटोंक ना रेल्वे, रावल्या ती दिसता क्रॉसिंगे. सो आणि थोड्या वेळान सुट्टी हांगाच्यान. आता आम्ही पावले असा काणकोण रेल्वे स्टेशन. आता आम्ही पावले असा कारवार. आता वरां जाल्ली असा 1 आणि मम्मीन म्हाका दिला डबो. भितर असा पोळे आणि रोस. वाव. आणि उदक. आणि वो ट्रेनीतलो व्ह्यू पळोवन आम्ही आज आपचो लंच करया. वो देखिए वहां बैठे हैं हमारे महादेव. फायनली आम्ही मुर्डेश्वर पावले असा. आणि थिवीच्यान आमची ट्रेन सारखी 10 सुटलेली. आणि हंगासर सारखी ती पावल्या 3:15 झाली. आणि पुढे पोया कसे किरण असतात ते हंगासर मला कायच खबर ना. हो फॉर द बेस्ट आणि स्टे ट्यून. लेट्स गो. अभी मजा आएगा ना भिडो. ओके थँक्यू. सो आता हंगासर हांवें ट्रेन चॅक केली. एक असा मुर्डेश्वर टू थिवीम 5:10 आणि 1:30 असा. सो ती डायरेक्ट मडगांव. म्हाका मडगांवच्यान काय फायदा ना, म्हणजे मागीर मडगांवच्यान थिवी म्हाका रेल्वे ना. सो एक रातची असा ट्रेन खंय मुर्डेश्वर टू डायरेक्ट थिवीम 1:30. सो आता पळयता कितें कशें कितें तें. आता हांगासर टॅक्सी बी कांय ना, रिक्षा विक्षा पळोवची पडटली म्हाका कितें. म्हाका कांयच खबर ना हांगासले, खरें सांगता. रिक्षा रिक्षा ना हिंदी आता आपको बतले. रिक्षा इज दे फ्रॉम आई वॉन्ट टू गो मुर्डेश्वर टेम्पल बस स्टॉप नियर बाय. ओके थँक्यू. सो ते फुडें खंय स्टॉप आसा, बस स्टॉप कितें तें कांय खबर ना. पळोवया एकटोच आसा हांगा पूण मजा येता. किती तरी वेगळो एक्सपिरियन्स आहा माझ्या लायफातलो. एकटो हो व्हिडियोचेर म्हाजो पप्पा बी पळयतलो पळय मम्मी बी म्हाका पडपाचो आसा मार. मुर्डेश्वर टेम्पलाचो आरकाटो आसा. हांगाच्यान आमी वयतले
पोया कसे वयता किती रिक्षाचे किती रेटी बी आहात. हॅलो भाई, मोठेसे जाणे कितना लेत आहे? कितना एक 40. एक आदमी रहेगा तो भी 40, दो आदमी रहेगा तो कम करेगा तो नहीं. अभी तीन आदमी बैठेगा तो आपका आदमी रहेगा तो 40 है. इधर सीट के हिसाब में 40 है ना? 40 रुपये आणि डील डन झाल्या. कितला किलोमीटर आहे भाई? हा 2 किलोमीटर. हा 2 किलोमीटर. और उधर जाने के लिए मंदिर रात को भी खुला होता है? हाँ, रात को भी खुला होता है का बंद होता है? रात को 8 बजे बंद. 8 बजे बंद. हाँ. सो फाइनली आम्ही मुर्डेश्वर पावले आता. आता पॅन्ट घातलेलो, जीन्स पॅन्ट, आता शॉर्ट्स ना असा. सो पॅन्ट घालूया. तुझ्या एक वॉशरूम गेले असले कपडे बी चेंज करपाचे. सो तिथं गेला हांवें म्हणजे जे टी शर्ट आणि शॉर्ट्स असली ती काढली आणि आता हांवें जीन्स पॅन्ट आणि एक बारीकसो कुर्ता घातला. सो आता आम्ही डायरेक्ट देवळान देवाक पाय पडपाक येतो शंकराक. आज सोमारू असा आणि द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. उट्टा माडीत काढ आणि काय गाणं. ओ माय गॉड. आता मला 3 मेरेन रावचं पडतलं कारण